मंगळवारी अनंत चतुर्दशी असून विसर्जनासाठी मुंबई सज्ज आहे. सर्वाधिक गणपती विसर्जन जिथं केलं जातं त्या गिरगाव चौपाटी इथं विसर्जनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर चौपाट्यांवर मोठी गर्दी उसळते या पार्श्वभूमीवर मुंबई पालिका सज्ज आहे. तसंच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलीस यंत्रणाही सज्ज झाली आहे. पुण्यामध्ये गणेशोत्सवाचं 125वं वर्ष आहे. पुण्यातही गणेश विसर्जनाची तयारी पूर्ण झाली आहे. महापालिकेतर्फे शहरात 255 ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली. पुण्यामध्ये विसर्जन मिरवणुकीत जास्त गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीनं पुणे पोलीस विशेष बंदोबस्त ठेवणार आहेत. विसर्जन सोहळ्यासाठी पुण्यामध्ये 8,500 पोलीस बंदोबस्तासाठी तैनात असणार आहेत. विसर्जन मिरवणुकीदरम्यान वाहतूक पोलिसांवर मोठी जबाबदारी असणार आहे. विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले. त्यातील जे मध्यवर्ती रस्ते आहेत यामध्ये एक लक्ष्मी रोड, दुसरा कुंटेकर रोड, तिसरा केळकर रोड आणि चौथा टिळक रोड हे मुख्य मार्ग आहेत ज्यावरून मिरवणूक जाणार आहे. आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांची आणि गणेश भक्ताची या ठिकाणी गर्दी असणार आहे. या संपूर्ण रोडवरती आपण वाहतूक बंदी केलेली आहे. तसंच या त्या आजूबाजूचे रस्ते आणि मिरवणुका ज्या मार्गावरून जाणार आहे असे एकूण 17 रस्त्यावरती आपण ट्रॅफिकचे बंदर केलेली आहे आणि डायव्हर्शन केलेली आहे. बाप्पाच्या विसर्जनाची तयारी सर्वत्र सुरू झालेली असताना नागपूर महानगरपालिकेनं विसर्जन तुमच्या दारी संकल्पना राबवत बाप्पाच्या भक्तांसाठी विसर्जन अधिकच सोपं केलं. हे शहरातील राज्यातील एकमेव शहर असून अशा प्रकारे विसर्जनाची सोय नागपूरकरांच्या दारी आली आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांना ठराविक मोबाईल क्रमांकावर कॉल केले तर ही व्हॅन घरी हजर होते. औरंगाबाद पोलीस सुद्धा बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी सज्ज झालेत. या विसर्जन मिरवणुकीवर पोलिसांचं लक्ष आकाशातूनही असणार आहे. 4 स्पेशल ड्रोन कॅमेरे मिरवणूक आणि विसर्जन करण्याच्या ठिकाणी तैनात असणार आहेत. हे कॅमेरे प्रसंगी मिरची पावडर देखील आकाशातून टाकू शकतील. सोबतच पोलिसांचा फौजपाटाही मोठ्या प्रमाणावर असणार आहे. गणेशोत्सवात लाऊडस्पीकरना हायकोर्टानं लादलेल्या बंदीला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे. त्यामुळे राज्यात गणेश विसर्जनाला लाऊडस्पीकर आणि डॉल्बीचा दणदणाट होणार असल्याचं स्पष्ट झालंय. गणेशोत्सवात सायलेन्स झोन ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारकडे आहे. केंद्र सरकारनं ध्वनी प्रदूषणाबाबत काढलेल्या नोटिफिकेशनला हायकोर्टानं स्थगिती दिली होती. ही स्थगिती सोमवारी सुप्रीम कोर्टानं उठवली. आता या प्रकरणाची पुढची सुनावणी थेट 22 तारखेला होणार असल्यामुळे उद्याच्या विसर्जनावेळी सर्वांनाच लाऊडस्पीकर वापरता येणार असल्याचं स्पष्ट झालंय. स्टेट गव्हर्नमेंटला कोणताही सायलेन्स झोन डिक्लेअर करण्याच्या पॉवर्स आहेत. तसं ते एक नोटिफिकेशन करू शकतात, कलेक्टरलासुद्धा पॉवर दिली. तर आता सध्या ॲज ऑन डेट कोणताही सायलेन्स झोन नाही आहे. आता मला जर उदाहरण द्यायचं असेल तर मी सांगेल की एखादं एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहे त्याच्या डेफिनेशनमध्ये जिमसुद्धा येतं. म्हणजे एखाद्या जिमच्यासुद्धा 100 मीटरच्या पेरीपेरीमध्ये कोणताही आवाज नको व्हायला असं त्याचा अर्थ होता. पण सध्या ती परिस्थिती नसणार आहे. गणपती विसर्जन पूर्वीसारखंच होणार. तर कोल्हापुरात डॉल्बी प्रकरणावरून विसर्जन मिरवणुकीत विघ्न येण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचं उल्लंघन करून डॉल्बी लावणाऱ्या तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांवर आणि डॉल्बी मालकांवर कडक कारवाईची भाषा एकीकडे ऐकायला मिळते आहे तर दुसरीकडे कोल्हापूर शहराचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार आम्हाला स्पीकर लावायला परवानगी द्या अशी मागणी केली आहे. शिवसेनेनं डॉल्बी लावणाऱ्या मंडळांचं समर्थन करत त्यांच्या बाजूनं आपली ताकद उभी केली आहे. तर कोल्हापुरातील सर्वसामान्य नागरिक मात्र जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनानं पहिल्यांदाच डॉल्बी विरोधात घेतलेल्या कडक भूमिकेचं समर्थन करताना दिसत आहेत. कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर तब्बल 20 अधिक धोकादायक इमारती आहेत. त्यामुळे गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान दुर्घटना घडू शकते. कोल्हापूर महानगरपालिका आयुक्तांनी या धोकादायक इमारतीत राहणाऱ्या नागरिकांना या इमारती मोकळ्या कराव्यात असा आदेशही बजावलाय. मात्र इमारतीतील नागरिक काही केल्या इमारती मोकळ्या करायला तयार नाहीत. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेनं गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर धोकादायक इमारतींवर नोटीस लावून या इमारतीखाली नागरिकांनी उभं राहू नये असं आवाहन केलंय. मुंबईतील धोकादायक इमारतींबाबत पालिका प्रशासन उदासीन का असा सवाल मुंबई हायकोर्टानं उपस्थित केलाय. मुंबईतील धोकादायक इमारतींबाबत पालिकेच्या कामावर हायकोर्टानं तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी जातीनं हजर राहून उत्तर द्यावे असे निर्देश कोर्टानं दिले. एल वॉर्डातील रहिवासी विजय मॅन्टना यांनी धोकादायक इमारतींबाबत याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान कोर्टानं पालिकेवर ताशेरे ओढले.
मंगळवारी गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान शहरात अवैध दारू वाहतूक रोखण्यासाठी विविध ठिकाणी तपासणी पथकं तैनात आहेत. अशाच एका तपासणी पथकानं नागपूर महामार्गावर लखमापूरमध्ये एका शेतमालाच्या पिकअप व्हॅनला अडवलं. वाहनातील कांदे बाहेर काढून प्राथमिक चौकशी केल्यावर यात मागच्या बाजूला दारूच्या पेट्या असल्याचं आढळून आलं. वाहनांची तपासणी केल्यावर यात 70 पेट्या विदेशी दारू आढळून आली. मुद्देमालासकट 15 लाखांची दारू जप्त करून 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं. दुष्काळी खटाव तालुक्यातील गोरेगाव वांगीमध्ये सुमित शिंदे या 13 वर्षीय शाळकरी मुलाचा गणेशोत्सवातील देखाव्याचं अनुकरण करताना मृत्यू झाला. दुष्काळामुळे शेतकरी आत्महत्या करतो हा देखावा सुमितनं गणेशोत्सवात पाहिला. त्यानंतर त्यानं घरी येऊन त्याचं अनुकरण करत असताना दुर्दैवानं गळफास लागून त्याला जीवाला मुकावं लागलं. या हृदयद्रावक घटनेनं खटाव तालुक्यात हळहळ व्यक्त होतीये. वीज ग्राहकांना आता त्यांच्या तक्रारी मिस्ड कॉल करून नोंदवता येणार आहेत. नागपुरात वीज वितरण करणाऱ्या SNDL तर्फे वीज ग्राहकांच्या तक्रार निवारणासाठी मिस्ड कॉल सुविधा सुरू करण्यात आली आहे. तक्रार नोंदवण्यासाठी 1800102185 हा फोन क्रमांक जारी करण्यात आला आहे. या क्रमांकावर नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून मिस्ड कॉल दिल्यास ग्राहकांच्या तक्रारींची त्वरित नोंद घेतली जाईल आणि संबंधित समस्येवर तोडगा काढण्यात येईल. राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या उपक्रमाची प्रशंसा केली आहे. मुंबईत मातोश्रीवर झालेल्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापुढे रामदास कदम गजानन कीर्तिकर या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पक्षात पदाधिकारी नेमताना आम्हा नेत्यांना काहीही माहिती नसतं, पण आमदार निवडून आणण्याची जबाबदारी मात्र आमच्यावर टाकली जाते. निवडणुकीत यश मिळालं नाही तर नेत्यांना जाब विचारला जातो, असा सूर या नेत्यांचा होता. या नाराजीची उद्धव ठाकरेंनी गंभीर दखल घेतली आहे. यापुढे नेमणुका नेते आणि जिल्हा संपर्क प्रमुखांना विश्वासात घेतल्याशिवाय होणार नाहीत, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं एनडीए आणि महायुतीपासून काडीमोड घेतलाय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. यावेळी सरकारमधून बाहेर पडत असल्याचं पत्र राजू शेट्टींनी मुख्यमंत्र्यांना दिलं. तसंच वस्त्रोद्योग मंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनीही राजीनामा दिलाय. तर शेतकऱ्यांच्या मागण्यांवर संपूर्ण चर्चेसाठी तयार असल्याचं, तसंच तुपकरांच्या राजीनाम्यावर योग्य वेळी निर्णय घेऊ असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याचं माहिती सूत्रांनी दिली. राज्य आणि केंद्रीय स्तरावर देशपातळीवर एक मजबूत अशी शेतकऱ्यांची चळवळ उभी करण्याची आवश्यकता आहे आणि या परिस्थितीमध्ये मला आम्हाला सत्तेत राहणं प्रशस्त वाटत नाही आणि म्हणून आम्ही आता सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतो आहे. आमच्याकडे वस्त्रोद्योग महामंडळाचं अध्यक्षपद होतं, रविकांत तुपकर त्याचे अध्यक्ष होते, त्यांचाही राजीनामा स्वीकार करावा आणि आम्ही आता इथून पुढे शेतकरी चळवळ मजबूत करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्यासाठी सगळ्या पक्षापासून समान अंतर ठेवून चळवळ पुढे नेणार आहोत. राज्याचे माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंविरोधात बेहिशोबी मालमत्ता प्रकरणाची चौकशी करण्याबाबत दाखल करण्यात आलेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या याचिका प्रकरणात राज्य सरकार मौन का बाळगून आहे असा सवाल मुंबई हायकोर्टानं विचारलाय. या प्रकरणाची काय चौकशी केली ते 3 आठवड्यात सांगा असा आदेश हायकोर्टानं दिलेला आहे. दमानियांची याचिका राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचा खडसे यांनी कोर्टात दावा केलाय. याचिका दाखल करताना आपली राजकीय पार्श्वभूमी याचिकाकर्त्यांनी जाहीर केली नाही, त्यामुळे ही याचिका रद्द करण्यात यावी अशी मागणी खडसेंनी केली आहे. उत्तर कोरियाच्या बॉम्ब चाचणीमुळे सोन्याचे दर पुन्हा वाढलेत. गेल्या आठवड्यात 29,000च्या घरात असलेले सोन्याच्या दरांनी आता 30,000चा टप्पा ओलांडलाय. प्रतितोळा सोन्याचे दर 241 रुपयांनी वाढले असून सोन्याचा दर हा 30,064 पोहोचलाय. त्यात GST भर पकडल्यास हाच दर 31,000 पोहोचणार आहे. उत्तर कोरियाच्या हायड्रोजन बॉम्बच्या चाचण्याचा परिणाम जगाच्या अर्थव्यवस्थेवर पाहायला मिळतोय. जागतिक पातळीवर सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याच्या मागणीत मोठी वाढ झाली, याचाच परिणाम म्हणून सोन्याचे दर वधारले. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी धुमाकूळ घातलाय. काश्मीरच्या सोपोरमध्ये भारतीय जवानांनी 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलंय. सोपोरमधल्या शंकरगुंड परिसरात दहशतवादी लपले असल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. यानंतर जवानांनी परिसराला घेराव घातला. यावेळी दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला असता भारतीय जवानांनीही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिला. जवानांनी यावेळी 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडून AK-47 आणि 1 पिस्तूल जप्त करण्यात आले. हे दोन्ही दहशतवादी हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचे सदस्य असल्याचं समोर आलंय. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलानंतर विविध मंत्र्यांनी आपापल्या खात्याचा पदभार स्वीकारलाय. देशाचे नवे रेल्वे मंत्री म्हणून पियुष गोयल यांनी पदभार स्वीकारलाय. गोयल यांनी माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडून पदभार स्वीकारला.
तर धर्मेंद्र प्रधान यांनी कौशल्य विकास मंत्रालयाचा पदभार स्वीकारला तर राज्यवर्धन सिंग राठोड यांनी क्रीडा मंत्रालयाचा पदभार स्वीकारला. यावेळी खेळाडूंना सर्वोत्तम दर्जाच्या सुविधा देण्याचं त्यांनी आश्वासन दिलं. विजय गोयल यांच्याऐवजी आता राज्यवर्धन सिंग राठोड क्रीडा मंत्रालयाचा कारभार पाहणार आहेत. दरम्यान अथेन्स ऑलिम्पिकमध्ये शूटिंगमध्ये सिल्वर मेडल जिंकणाऱ्या राज्यवर्धन सिंग यांच्याकडे क्रीडा खात्याची जबाबदारी सोपवल्यानंतर त्यांच्यावर क्रीडापटूंनी कौतुकाचा वर्षाव केलाय. तर सत्यपाल सिंहांनी मनुष्य विकास राज्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला. उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे राज्यातल्या अनेक नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. विविध गावांमध्ये पुरानं हाहाकार माजवलाय. उत्तराखंडच्या पुराची थरारक दृश्यही समोर आले. देहरादूनच्या नालापाणी इथलीही दृश्य आहेत. पुराच्या पाण्यात एक कार अडकली आहे. या कारमध्ये दोघं अडकलेत. या दोघांना वाचवण्यासाठी मग स्थानिकांनी मदत आणि बचाव कार्य सुरू केलं. आपल्या जीवाची बाजी लावत स्थानिक तरुणांनी या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन राबवलं. यावेळी आपला जीव धोक्यात घालत स्थानिकांनी कारमधल्या दोघांची सुखरूप सुटका केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्येला पाण्याची कमतरता जबाबदार असल्याचं मत नितीन गडकरींनी व्यक्त केलंय. झारखंडनंतर सर्वात कमी सिंचन महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात 18.8% सिंचन असून राज्यात पाण्याची समस्या असल्याचं ते म्हणाले. पंतप्रधान सिंचन योजना महत्वाची असल्याचंही त्यांनी सांगितलं. जलसंपदा मंत्रीपदाची सूत्र स्वीकारताच त्यांनी त्या विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केलं. तर उमा भारती यांनी गडकरी यांच्याकडे खातं केलं. आता या खात्याचं काम चांगलं होईल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. मैं अगर मानता हूँ कि देश का भविष्य जुड़ा हुआ है तो किसानों के साथ जुड़ा है, और किसानों का भविष्य अगर जुड़ा है तो सिंचाई के साथ जुड़ा है. मैं हमारे महाराष्ट्र में बहुत बार कहता हूँ कि 50% अगर इरिगेशन खरं म्हणजे एवढा पैसा केंद्र सरकारने यापूर्वी कधीच महाराष्ट्राला दिलेला नाही, पण महाराष्ट्रामध्ये जलसिंचनाचा बॅकलॉग इतका मोठा आहे की त्याला अधिक निधीची आवश्यकता आहे. आणि आता हे जे प्रपोजल्स आम्ही पाठवलेले आहेत, आता मला विश्वास आहे की माननीय गडकरी साहेब मंत्री झाल्यामुळे या सर्व प्रपोजल्सला तात्काळ मान्यता मिळेल. कारण देशाचे रस्ते मंत्री म्हणून गडकरी साहेबांनी 5,000 किलोमीटरवरनं राष्ट्रीय महामार्गाची लेंथ ही महाराष्ट्रामध्ये 20,000 किलोमीटरपर्यंत नेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये रस्त्यांचं जाळं हे तयार होत आहे. आणि आता त्यांच्याकडे जलसंपदा खातं आल्यामुळे मला विश्वास आहे की महाराष्ट्रातल्या सिंचनाचा जो प्रश्न आहे हा केंद्र सरकारच्या मदतीनं आम्हाला पूर्णपणे सोडवता येईल. भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाची अमेरिकन ओपनमधली घोडदौड सुरूच आहे. तिनं डबल्सच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली आहे. सानियानं आपली चिनी पार्टनर शुआई पेंग समवेत डबल्सच्या तिसऱ्या राऊंडमध्ये सोरोना आणि सारा या जोडीवर 6-2, 3-7, 7-6 विजय मिळवला. तर भारताच्या रोहन बोपन्नाची अमेरिकन ओपनमधली आगेकूच सुरू आहे. त्यानं मिक्स डबल्सच्या क्वार्टर फायनलमध्ये आपलं स्थान निश्चित केलंय. बोपन्नानं आपला कॅनेडियन पार्टनर ग्रॅब्रियल समवेद जोस आणि निकॉलस या जोडीवर 6-3, 6-4 विजय साकारला. भारताचा टेनिस स्टार लिएंडर पेस अमेरिकन ओपनमधलं डबल्समधलं आव्हान संपुष्टात आलंय. पेस आणि त्याचा पार्टनर पूरव राजा यांना रशियन जोडी कोरेन आणि अँड्रियोकडून 6-4, 7-6 पराभव पत्करावा लागला. विन्स्टन सालेममध्ये पेस राजा जोडी एकत्र खेळली होती. त्या स्पर्धेतही पहिल्याच राऊंडमध्ये त्यांना पॅकअप करणं भाग पडलं होतं. तर मारिया शारापोवालाही अमेरिकन ओपनमधून अर्ली एक्झिट घ्यावी लागली. चौथ्या राऊंडमध्ये अनास्तेशिया सेवास्टोवानं 5-7, 6-4, 6-2 पराभव तिचा केला. या पराभवासह रशियन ग्लॅमडॉल शारापोवाचं अमेरिकन ओपन जिंकण्याचं स्वप्नही भंगलं. 18 महिन्यानंतर शारापोवा ग्रँड स्लॅम टुर्नामेंटमध्ये टेनिस कोर्टवर उतरली होती, मात्र तिला ड्रीम कमबॅक करण्यात अपयश आलं. अमेरिकन जायंट विनस विलियम्सची अमेरिकन ओपनमध्ये आगेकूच कायम आहे. विनसनं आपल्या प्री क्वार्टर फायनलची लढत 6-3, 3-6, 6-1 जिंकली. तिनं स्पेनच्या कार्ला सुआरेझ नवारोवर मात करत क्वार्टर फायनलचा आपला प्रवेश निश्चित केला. आता विनस विलियम्सला सेमीफायनल गाठण्यासाठी पेट्रा क्विटोवाचं आव्हान मोडीत काढावं लागणार आहे. तिसऱ्या श्रेणीत गार्बिन मुगुरुझाचा धुवा उडवत पेट्रा क्विटोवानं क्वार्टर फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला. 7-6, 7-3 बाजी मारत क्विटोवानं आपली मॅच जिंकली. आता विनस विलियम्सच्या कडव्या आव्हानाला तिला सामोरं जावं लागणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.